नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने येत्या 25 ते 28 मे दरम्यान ठक्कर डोम येथे ऑटो एक्सपो हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. या प्रदर्शन सोहळ्यास देश पातळीवरील विविध ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आज या प्रदर्शनाचे भूमिपूजन नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र नाना फड त्याचबरोबर वरिष्ठ सल्लागार JP जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या भूमिपूजन सोहळ्यास बजरंग शर्मा, वरिष्ठ सल्लागार सुनील बुरड, भारत भारती संस्थेचे समन्वयक भरतभाई पटेल, त्याचबरोबर NDTA चे माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, अंबडचे विभागीय अध्यक्ष सुभाष जांगडा, त्याचबरोबर विविध पदाधिकारी उपस्थित होते. या भूमिपूजन सोहळ्याचा मान ज्या उद्देशाने हे ऑटो एक्सपो होणार आहे त्या उद्देशाला सफल करण्यासाठी 2 वाहनचालकांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या भूमिपूजनात हसरत शेख, महेंद्रसिंग राजपूत, सदाशिव पवार, दिनेश पाटील, नितीन कापडणे, गणेश नागरे तसेच जॉईंट सेक्रेटरी विशाल पाठक यांनी देखील सहभाग नोंदवला. सर्व मान्यवरांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर त्यांनी स्टॉलच्या बांधणीची पाहणी केली. तसेच भव्य दिव्य असा डोम उभारला जात असून त्याची देखील पाहणी केली. यावेळी अनेक मान्यवरांनी देणगी देखील जाहीर करून ऑटो एक्सपो यशस्वी करण्यासाठी सर्वच पदाधिकारी व NDTA चे सभासद प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन आयोजित जो ऑटो एक्सपो होणार आहे, रिपीट, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन ने आयोजित केलेला जो ऑटो एक्सपो आहे त्याचं भूमिपूजन ठक्कर डोम येथे नुकतंच पार पडलं. स्वतः या प्रदर्शनाचे संकल्पक ज्यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे असे नानासाहेब फड या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमकं हे प्रदर्शन कुणासाठी आहे व कशासाठी आहे. नमस्कार. या ठिकाणी आपण बघतोय की नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून ऑटो अँड लॉजिस्टिक एक्सपो आपण करतोय, त्याची आता जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे. नाशिककरांनी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या एक्सपोसाठी दिलाय, देत आहे. आणि हा एक्सपो करण्यापाठीमागे आम्ही सर्व ऑटो अँड लॉजिस्टिक क्षेत्रातील सर्व कॅटेगरी एकत्र यावी व व्यवसाय देण म्हणजे व्यवसायाची देवाणघेवाण व्हावी या उद्देशानं आपण हा लॉजिस्टिक आणि ऑटो एक्सपो करतोय, जेणेकरून नाशिकच्या उद्योगामध्ये या ऑटो क्षेत्राची चांगली भर पडावी. गेल्या महिन्यामध्येच गडकरी साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे भारतातलं हे नाशिक लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून ह्या नाशिककडे बघताना ह्या क्षेत्रामध्ये जी काही व्यावसायिक देवाणघेवाण व्हावी म्हणून हा आम्ही एक्सपो करतोय. या एक्सपो करण्यापाठीमागे आमचा थोडासा वेगळा उद्देश आहे. देशावर आज जे काही संकट आलेलं आहे, संकटच म्हणावं लागेल, कारण चालक हा दिवसेंदिवस कमी होतोय आणि चालक कमी होण्यापाठीमागे एक देशावर खरोखर ह्या लॉजिस्टिक इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं संकट म्हणावं लागेल. त्यासाठी आम्ही ह्या चालकांसाठी एक विश्रांतीगृह करायचं आणि त्या विश्रांतीगृहातून चालकांसाठी ज्या काही सुखसुविधा करून द्यायच्या आणि एक समाजाचं त्या क्षेत्राकडं नजर जावी, एक लक्ष केंद्रित व्हावं आणि त्या क्षेत्रासाठी जर सुखसुविधा झाल्या तर तो क्षेत्रामध्ये जी काही आज संख्या कमी होते ती संख्या नक्कीच वाढेल. अशा दृष्टीनं आम्ही त्या ड्रायव्हर विश्रांतीगृहाचा विचार करतोय, कारण ड्रायव्हरला विश्रांती असणं फार आवश्यक आहे आणि त्यामध्ये त्याचं ट्रेनिंग होणं, त्याची नशामुक्ती होणं आणि त्याला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही मानसन्मान मिळावा अशा दृष्टीनं हा आम्ही एक्सपो करतोय. नक्कीच ऑटो एक्सपो यशस्वी होणार हे नानासाहेबांच्या एकंदरीत जी काही संकल्पना आहे, कारण समाजासाठी असोसिएशन त्यांची जी काही संस्था आहे ती काहीतरी देणं लागतं आणि ही संस्था किंवा नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन नव्हे तर भारतातील जेवढ्या जेवढ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन असतील त्यांचं रोल अप मॉडेल हे NDTA म्हणून भविष्यात उदयास येईल, कारण ते ही संस्था ज्यांच्यामुळे चालते, ज्या ड्रायव्हर लोकांमुळे ही संस्था चालते त्यांच्यासाठी काहीतरी एक चांगला उपक्रम राबवावा हा उद्देश नानासाहेबांनी आणि या सर्व हे पदाधिकारी इथे उपस्थित आहे यांनी
निश्चय केलेला आहे।